इच्छितो की आझाद मैदानवरती जे काही नियम आणि अटी प्रशासनाने आणि शासनाने लागू केलेले आहेत त्या नियमाचं पालन एसटी कर्मचारी म्हणून निश्चितपणे आम्ही करणार आहे। आम्हाला निर्बंध असे लावलेले आहेत की पहाटे 5 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आझाद मैदानवरती तुम्ही जे काही दुखवड्यात बसण्याचं काम आहे ते करू शकताय, पण जे काय रात्री मुक्कामासाठी इतर राहण्याची व्यवस्था होती ती बंद करण्यात आली आहे, त्याचं पालन निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहे। 5 वाजता आम्ही हे ग्राउंड खाली करणार आहे, पण ज्या अनेक लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात आता सध्या चालू आहेत की एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानवरून हकलून लावलं असं काही झालेलं नाही। तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे अशा प्रकारची वलगणी करण्याचा प्रयत्न जे करायलात त्यांनी सत्य काय आहे ते पडताळून पाहावं। ओ मायक्रॉन सारख्या भयानक अशा साथीचा रोग या ठिकाणी मुंबईमध्ये आलेला आहे आणि तो त्या रोगामुळे अनेक लोकांचे बळी पडू शकतात। प्रथम तर आपलं शरीर महत्वाचं आहे आणि शरीर जर व्यवस्थित असेल तर आपण कुठलीही लढाई लढू शकतोय। हा नियम आणि हा धर्म या दोन्ही गोष्टीचं पालन करण्यासाठी आपण निश्चितपणे या जे काही शासनानं घातलेले अटी आणि नियम आहेत याचं पालन करण्यासाठी आम्ही निश्चितपणे 5 वाजता हे ग्राउंड खाली करून परत पुन्हा सकाळी या ग्राउंडवर येण्याची ही तयारी आपण केलेली आहे। मी आपल्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रातल्या 95,000 कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की आपला लढा हा इथं फक्त न झोपल्यामुळे थांबलेला नाही तर निश्चितपणे हा लढा विजयी होईपर्यंत हा लढा असाच पुढे चालू राहणार आहे। कोणत्याही प्रकारच्या अफवेवर कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता निश्चितपणे विलिनीकरण जोपर्यंत मिळणार नाही आणि माननीय गुणरत्न साहेब आपल्या बरोबर आहेत ज्यांच्या नावात गुण ज्यांच्या नावात रत्न असं आणि जे सदावर्ती आहेत असे सदावर्ते साहेब माननीय गुणरत्न सदावर्ते साहेब आपल्या बरोबर आहेत। त्याचबरोबर न्यायालयाची लढाई आहे आमचा संविधानावर विश्वास आहे त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल हेही आपल्याला या ठिकाणाहून सांगू इच्छितो। त्याच्यामुळे कोणत्याही भूलतापाना बळी न पडता आपल्याला ग्राउंडवर हकललेलं नाही आपण नियमाचं पालन करायचं आहे म्हणून आपण स्वतःहून या ग्राउंडचं ह्या मेसेज ग्राउंडवर असा देऊ इच्छितो की कुठल्याही शरीराला त्याचा धोका होऊ नये म्हणून आपण याची काळजी घेण्यासाठी आपण ऊन बाहेर जातोय त्यामुळे प्रशासनाला आणि शासनाला मदत करण्याचं आपण काम करायलोय। मित्रांनो कुणी घाबरून जाऊ नका आणि निश्चितपणे विलिनीकरणाचा लढा हा पूर्ण झाल्याशिवाय आझाद मैदानावरची लढाई थांबणार नाही किंवा आपल्या आगारातली लढाई थांबणार नाही। हा आझाद मैदानावरचा दुखवटा थांबणार नाही किंवा आपल्या प्रत्येक आगारामध्ये चाललेला दुखवटा थांबणार नाही हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षासाठी नवीन लढाईची चांगल्या ताकदीनं जोमानं। सध्या जे महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉन नावाचा जो विषाणू वाढलेला आहे आणि त्याची रुग्णसंख्या मुंबईमध्ये जास्त जोमाने वाढत असल्याने शासनाकडून आम्हाला पत्र देण्यात आलेलं आहे की